दिव्यांगांच्या विविध मागण्या सोडवण्याच्या दिशेनं महायुती सरकारनं पावलं टाकली आहेत. आज दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक मुंबईत पार पडली, त्यामध्ये राज्यातील दिव्यांग बांधवांना ई रिक्षा वाटप करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. दिव्यांग बांधवांना रोजगारपूरक प्रशिक्षण, समुपदेशन आणि वैद्यकीय सहायता अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारं पुनर्वसन केंद्र राज्यातील सर्व महापालिकांनी सुरू करावं, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी कर्जाची मर्यादा 50,000 रुपयांवरून 2,50,000 रुपये करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. राज्यातील दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक मुंबईत झाली. दिव्यांगांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय, त्यावर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान दिव्यांग बांधवांना रोजगारपूरक प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता यासह विविध सुविधा एकाच ठिकाणी देणारं पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावं, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेत. तसंच दिव्यांगांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारी योजना तयार करताना कर्जाची रक्कम 2,50,000 रुपयांपर्यंत करण्यात यावी अशी सूचना शिंदे यांनी केली. दिव्यांग महामंडळाला 500 कोटी रुपयांचं भागभांडवल आहे. दिव्यांग बांधवांसाठी कर्ज देण्याची मर्यादा 50,000 रुपये इतकी आहे, यात वाढ करून 2,50,000 रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.